नमस्कार मित्रांनो, आम्ही आता सध्या जात आहे केरळला। हे आमचे मामा आहेत, ड्रायव्हिंग करतात खूप छान पद्धतीने। आणि आमचे दीदी साहेब इथे बसलेत आणि आत्या इथे आहेत। अतिशय सुंदर असं वातावरण आहे या ठिकाणी। अतिशय घाटाचा प्रदेश जर पाहिला तर खूप वळणावळणाचा हा घाट आहे। अतिशय सुंदर असा अनुभव या ठिकाणी आम्हाला मिळतोय, तुम्ही पाहू शकता। हा जो घाट आहे केरळकडे जाण्याचा आहे आणि इथूनच उटीला जाण्याचा पण रस्ता आपल्याला या ठिकाणी दिसेल। अतिशय खूप उंचावरचा घाट आहे, या ठिकाणी एकदम थंड वातावरण आपल्याला अनुभवायला मिळेल। तर कदाचित कधी तुम्हाला इकडे येण्याचा प्रसंग जर लाभला तर अवश्य या घाटीचा आणि या ठिकाणाचा आस्वाद घ्याला, अजिबात विसरू नका असं मला सांगायला आनंद वाटेल। हे आमचे मामा परफेक्ट ड्रायव्हर। हे बघा, काल संध्याकाळी 6 वाजेपासून एवढा जोश या घाटातील वातावरणामुळे आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय। तुमकुरच्या पुढे थोडासा रेस्ट घेतला आम्ही आणि काही फोटो सेशन झाले। पटपट पटपट फोटो काढण्यात दंग होते सगळे। दीदीने म्हटले की आम्ही लग्नाच्या फोटोशूटमध्ये काही फोटो घेतले नाही, चला तर हा बघा अशा पद्धतीने फोटोशूट झाला। पुन्हा परत त्याच जोशमध्ये मामांनी परत गाडीचा वेग वाढवला। हळूहळू गाडी जात होती, तसेच गप्पा गोष्टी होत होत्या। मामाने अगदी व्यवस्थितपणे ड्रायव्हिंग करत होते, सोबत स्वामी समर्थ होते, त्यामुळे कशाचीच भीती नव्हती। वाहनांची गर्दी होती आणि हे आम्हाला या ठिकाणी कर्नाटक आणि केरळा बॉर्डरचा जो काही बंदीपूर जंगल लाभलं त्या ठिकाणी आम्ही अतिशय सुंदर पद्धतीने इकडे तिकडे बघत होतो। तर येथील फॉरेस्ट ऑफिसरांच्या ऑफिस, त्यानंतर गार्डच्या त्यांच्या निवासस्थान आणि अतिशय सुंदर असा या ठिकाणचा प्रदेश सगळं मी आपल्या फोटोमध्ये कैद करून घेतला। गाडी जरा स्लो केली। या ठिकाणी हिंस्र प्राणी व इतर प्राणी रस्त्यावर येत होते सरळ, त्यामुळे आमच्या गाडीचा वेग आम्ही स्लो केला। खूप छान अनुभव होता। इथे पाहू शकता तुम्ही रस्त्यावर माकडे दिसतात आपल्याला, हे पहा। त्यांना कुठलंच या ठिकाणी बंधन नव्हतं। त्यानंतर हळूच मामाने स्पीड वाढवला कारण आपल्याला केरळ गाठायचं होतं आणि 8 वाजता गेट बंद केलं जातं। अतिशय घनदाट असं जंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि आम्हाला योगायोगाने हत्ती दिसला, कॅमेऱ्यात कैद झाला। छान वाटलं, पुन्हा घाटाचा प्रदेश चालू झाला, तुम्ही पाहू शकता। जिकडे पाहिल तिकडे डोंगर, झाडे, झुडपे, फक्त रस्ता आणि जंगल एवढंच मात्र आम्हाला दिसत होतं। मला वाटत होतं कधी एकदा जंगल संपतं। मस्तपैकी गाडीत गाणं लावलं होतं आम्ही, त्या गाण्याच्या तालावर मामाही गाडी चालवत होते आणि आम्हीही डुलत होतो। फायनली जंगलाचा जो भाग होता तो संपला आणि घाट सेक्शन सुरू झालं। अतिशय भयानक घाट होते या ठिकाणी, मोठमोठ्या गाड्यांचा या ठिकाणी येजा, त्याचबरोबर अतिशय सावकाश पद्धतीने आम्ही गाडी त्या ठिकाणी मामा आमचे चालवत होते। तुम्ही पाहू शकता की अशा या भयानक घाटीतून केरळचा प्रवास आमचा चालू होता। आजूबाजूला चहाचे मळे पण आम्हाला दिसत। घाटात पाठीमागून गाड्या येत होत्या, हळूच मी हात बाहेर काढून गाडीला टर्न देणं सांगितलं। तसंच प्रवास चालत राहिला। मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही उंचच उंच अशा बांबूच्या झाडे या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला। थोडं थांबलो होतो इथं एक छान असं देखावात असल्यामुळं आणि इथं आम्हाला एक 4 बेंगलोरचे लोक भेटले, आपले लोक भेटले, त्यामुळं थोडंसं त्यांचाही फोटो आणि एक छोटासा व्हिडिओ घेतला। ठीक आहे, बघा। फोटो काढताना काही व्यक्तीने आम्हाला फोटो काढणं सांगितले, त्यांना विचारलं केदारशिव बेंगलोर कर्नाटका तमतम मध्ये। ओके, फोटो सेशन झाला आणि निघालो। रात्र झाली होती त्यामुळं
शूट घेता आलं नाही. रात्री मुक्काम कोट्टकल सिटीमध्येच केला या ठिकाणी, पाहू शकता तुम्ही. आणि सही करून आम्ही निघालो. सकाळचा प्रवास चालू केला आमच्या कामानिमित्त आम्ही आलो होतो कोट्टकल या सिटीमध्ये. शेवटी आम्ही या फायनली आमच्या या लोकेशनला पोहोचलो. मामाने गाडी पार्क केली आणि हळूच मी मागून शूट घेतला. कोट्टकल येथे पी एस वॉरियर म्युझियम होतं, आम्ही ते पाहिलं. त्याचबरोबर तत्पूर्वी आम्ही या ठिकाणी गाडी पार्क केली होती, तुम्ही पाहू शकता. आणि मामा आमचे दिसले, त्यांनी म्हटलं चला नाश्ता करायला जाऊ. तर सगळ्यांनी आम्ही हळूहळू तेथील त्याच ठिकाणी एक नाश्ता सेंटर होता, कॅन्टीन, त्या ठिकाणी आम्ही उत्तप्पा आणि तिथला तो भाजीचा प्रकार होता, खूप चविष्ट होता. केरळचे लोक खूप छान भाजी बनवतात, टेस्ट असते. आणि बघा, हे लाल मुंग्या खूप खतरनाक आहेत बरं का. मी बसण्याचा विचार केला होता त्या ठिकाणी, ते दिसलेच नाहीत. नंतर न मग जवळ जाऊन पाहिलं तर ते लाल मुंग्या होत्या. एकदाच काम संपलं ज्या कामासाठी आलो होतो. परतीच्या प्रवासासाठी गाडीत बसलो. सिद्धेश्वर महाराज की जय. चाललो बघा इथून परत आता सोलापूरला. सिटीतून बाहेर पडल्यानंतर आम्ही एका ठिकाणी थांबलो जेवणासाठी. त्या ठिकाणी केरळी स्टाईलचे जेवण तुम्हाला माहीत आहे, केळ्याच्या सालीवर सर्व काही पदार्थ वाढतात. पापड असतं, भाजी असतं, एक तळलेली मिरची, चटणी, दही, मीठ. आणि या जेवणाला एक प्रकारचं चवच वेगळं असं म्हणायला हरकत नाही. आणि भरपूर भात. आणि पुढे जाऊन आम्ही उटीच्या दिशेने चाललो. उटीचा हा ठिकाण बघा, या ठिकाणी भरपूर ट्रॅव्हल्स वगैरे होते. प्रवासाची या ठिकाणी खूप दगदग होती. प्रवासी खूप येतात त्या ठिकाणी. उंच असा डोंगर आहे, उंच उंच या ठिकाणचे निलगिरीची झाडं, ह्या नाही घाट म्हणता येईल. या ठिकाणी खूप अतिशय काळजीपूर्वक आपल्याला या ठिकाणचा प्रवास करावा लागला. या ठिकाणी थांबणे अलाउड नव्हतं. शेवटी आम्ही परतलो. थँक्यू. हा वेळेला आम्हाला शहाळ आणि कलिंगड दिसले. थोडा वेळ थांबलो आम्ही, त्याला सांगितलं एक कलिंगड कापून द्या. थोडंसं रेस्ट घेतला. मामाने दिदीला शहाळ, कोळं, खोबरं आणि कलिंगड खाऊ घालत होते. हे पण चेहऱ्यावरचं. आणि थेट येऊन पोचलो आम्ही आलमट्टी डॅमला. तिथं थोडंसं उतरलो, नाश्ता वगैरे केला हॉटेल टुरिस्टच्या ठिकाणी. तुम्ही पाहू शकता कन्नडमध्ये काहीतरी लिहिलं होतं, मला वाचता येत नाही. मला वाटतं हे गार्डन वगैरे असं काहीतरी लिहिलं असेल. चला असू द्या, नाश्त्याची सोय झाली. सकाळी आम्ही नाश्ता वगैरे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पार्किंगची उत्तम प्रकारे अशी सोय केलेली होती. आम्ही आमची गाडी पार्क केली. नमस्कार, आम्ही आता कुठले नमस्कार, आम्ही आलमट्टी गार्डनमध्ये आलेलो आहे. आता सगळे आम्ही फिरणार आहे, पार्किंग केलेलं आहे. जस्ट फ्रेश होऊन आम्ही आता आलमट्टी डॅमकडे चाललो आहे. बघूया. वॉटर फॉरेस्ट एन्व्हायरमेंट जॉईंट हँड्स टू सेव्ह वॉटर फॉरेस्ट एन्व्हायरमेंट असे बोर्ड लावले आहे. आपण या ठिकाणी रॉकिंग गार्डन या ठिकाणी आलेले. तुम्ही बघू शकता इथं अतिशय सुंदर प्रकारे आणि घेतलेले मुलं पण आलेले आहेत. भरपूर शाळेचे मुलं पण आहेत. तर स्वच्छता खूप छान आहे. तसं पाहिलं तर खूप मोठा परिसर आहे हा. जंगलचा भाग आहे, अतिशय सुंदर असा या ठिकाणी सजावट पण केलेली आहे. आलमट्टी डॅम येथील तुम्ही बघू शकता हे सुंदर देखावा. भारताचा नकाशा आहे, बगीचा आहे,
स्पेशल आहे. त्याला बघा काय आहे ओळखा, म्हणजे समजलं असेल तुम्हाला काय आहे काय रे, तुम्हीच कमेंट मध्ये सांगा म्हणजे आम्हालाही बरं वाटेल. ओके हे बघा काय आहे, जो कमेंट मध्ये सांगेल त्याला 50 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. बघा लोखंडी तारे पासून दोन मेंढी मातीपासून बनवलेलं आहे, अतिशय सुंदर कलाकृती आपण या ठिकाणी पाहू शकता. गार्डन अतिशय सुंदर रीतीने या ठिकाणी कटिंग आणि सजावट केलेलं दिसून येईल तुम्हाला. हा पूर्ण गार्डन या ठिकाणी आलमट्टी विजापूरपासून मला वाटतं एक 20 किलोमीटर अंतरावर पण नसेल, जवळच आहे. जय मित्रांनो, मी या ठिकाणी पाहायला मिळतं तुम्हाला सिमेंटपासून तसेच भरपूर या ठिकाणी प्रतिकृती करण्यात आलेले, नक्षीकाम केलेले, दगडापासून विविध वास्तुचित्र पण या ठिकाणी रेखाटण्यात आलेले आहे. तुम्हाला मी दाखवतो, स्कूल नेम हॅलो, स्कूल नेम ओके. ಎಲ್ಲರೂ ಪಿಪಿ ಬಲೂನು ಬಾಲ್ ಮಿಠಾಯಿ ಕೊಡಿಸ್ತಾನೆ, ಎಲ್ಲರೂ ಜಾತ್ರೆ ರೆಡಿನಾ? ಅವಶ್ಯ ಭರ್ಪುರ ಆಯ್ತು. काय तर लिहिलंय बघू, वाचू एकदाच इंग्लिश. हे बघा, व्हेरी गुड, हवा ढव्य डायनासर असा आहे. कुठं फिरायचं बाबा, काय खरं नाही डायनासोर पॉइंट पाहिला आत्ताच आपण, तर भरपूर लोक आहेत सध्या तरी. लहान मुलांसाठी अतिशय सुंदर असं गार्डन या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. कृष्ण लोणी खात असताना सिल्वर लेक आलमट्टी तलावातील काही भाग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. सुंदर पद्धतीने स्वच्छताही केवढं तिथे खास आमच्या मामासाठी, कर्नाटकातील लोकगीत प्रसिद्ध असं गीत मामासाठी ऐका. झाडाची कटिंग वगैरे मस्त आहे. भारत माता की जय. हे झाड कुठलं आहे ओळखा तुम्हीच? कारण आम्हालाही माहीत नाही आहे, आम्ही पण पहिल्यांदाच बघतोय. कशाचं झाड आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. काजूसारखंच दिसतंय, लाल गुलाबी रंगाचं आहे. आता एंड झालेलं आहे आलमट्टी गार्डन, आता आम्ही आमच्या गावाला जातो. उत्तर कर्नाटकातील हे एक फेमस लोकगीत आहे आणि हे मामाच्या आमच्या आवडीचं आहे.
प्रयत्नाला तुम्ही साथ द्यायला विसरू नका. चॅनल सबस्क्राइब केलेला नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. धन्यवाद.